अशा प्रकारच्या अपडेट पाहण्यासाठी सोलापूर व्हायरलला सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा. राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं महाराष्ट्रातील प्रत्येक तहसील कार्यालयाच्या समोर महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या विठुरायाच्या मूर्तीला किंवा प्रतिमेला दुधाचा अभिषेक घालून आम्ही साकडं घातलेलं आहे की या राज्य शासनानं या दूध उत्पादक शेतकऱ्याला प्रति लिटर 35 रुपयाचा भाव दिला गेला पाहिजे. याच मागणीसाठी दिनांक 8 जून 2020 रोजी महाराष्ट्रातील प्रत्येक तहसील कार्यालय, प्रत्येक प्रांत कार्यालय, प्रत्येक कलेक्टर यांना आम्ही लेखी निवेदन दिलं होतं की राज्य शासनानं या दूध उत्पादक शेतकरी टिकवण्यासाठी दुधाला प्रति लिटर 10 रुपयाचं अनुदान दिलं पाहिजे. परंतु राज्य शासनानं एक महिना उलटत आला तरी यावरती दुग्धविकास मंत्र्यांनाही कोणती प्रतिक्रिया दिली नाही, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही कोणती प्रतिक्रिया दिली नाही आणि त्या दृष्टीनं कोणतीही पावलं टाकली नाही. म्हणून या आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून आज आम्ही राज्यातील प्रत्येक तहसील कार्यालयासमोर विठ्ठलाला विनंती केली की बा विठ्ठला, या राज्य शासनाच्या मुख्यमंत्र्याला, दुग्ध विकास मंत्र्याला सुबुद्धी दे आणि आमचा दूध उत्पादक शेतकरी टिकला पाहिजे त्या दृष्टीनं दुधाला प्रति लिटर 10 रुपयाचं अनुदान मिळालं पाहिजे. प्रति लिटर 35 रुपयाचा दर हा या दुधाला मिळाला पाहिजे. म्हणून आम्ही महाराष्ट्रातील प्रत्येक तहसील समोर आज विठुरायाला साकडं घालत आहोत. मला पाहिजे तू परत द्या.